महिलांचा अपमान करणाऱ्या चंपा पाटलाचा निषेध, तमाम भगिनींचा अपमान करणाऱ्या चंपा पाटलाचा निषेध, भ्रष्टाचारी साडी भ्रष्टाचारी साडी, पुणेकर महिलांचा अपमान करणाऱ्या चंपाचा धिक्कार असो, पुणेकर महिलांचा अपमान करणाऱ्या चंपाचा धिक्कार असो। आम्हाला हवी विकासाची गाडी, आम्हाला नको चंपा साडी, आम्हाला हवी विकासाची गाडी, आम्हाला नको चंपा साडी। साड्या वाटत ह्या साड्या वाटत असताना लोकशाहीची क्रूर अशी चेष्टा झाली। एका बाजूला पंतप्रधान मारे आव आणतात भ्रष्टाचार करणार नाही, आणि हे यांचे सगळे असे मंत्री पंतप्रधानांचं नाव पुलिस मिळवायला चालले। आज ज्यावेळी साड्या वाटल्या, ज्यावेळी यांनी इलेक्शनमध्ये काय काय वाटलं असेल हे आता सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतं। ज्यांना कोल्हापूरकरांनी नाकारलं त्यांचे हे गुण त्यांना माहिती असावेत, म्हणूनच कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारलं आणि हे पार्सल पुण्यात आलं, आणि हा कडी आता पुण्यात येतोय। आणि या सगळ्या फॉल्टी साड्या वाटतात तर आमच्या महिलांनी बोलताना सांगितलं की रिजेक्ट झालेल्या साड्या आहेत, विरलेल्या साड्या आहेत, रंग गेलेल्या साड्या आहेत। एका रिजेक्टेड माणसाकडून दुसरी अपेक्षाच काय असणार, रिजेक्टेडच आहे। आणि उखंडाचा भ्रष्टाचार केला, पुण्यातले अनेक उखंड भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमवलाय, त्यामुळे आता कदाचित चंपा यांना असं वाटत असेल की आपण एक चंपा साडी सेंटर होऊ आणि एकदा फुकट वाटणार आणि पुढे 5 वर्ष पुणेकरांना लुटणार असं यांच्या डोक्यात असलं पाहिजे। त्याच्यामुळं त्यांनी स्वतःच परवाच्या दिवशी सर्वांच्या समोर कबूल केलं की कोल्हापूरच्या विषयी त्यांनी एक बोललं की कोल्हापूरकर हे स्वतः कोल्हापूरकर आहे, सुधारणार नाही। मी ते स्वतःबद्दल सांगत होते की मी कधी सुधारणार नाही, मी भ्रष्टाचार करणार, मी चुकीच्या पद्धतीने वाटणार, मी लोकशाहीची पाय सगळी जी मूल्य आहेत ती पायदळी तुडवणार, आणि या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। चंद्रकांत पाटलांसारख्यांकडून अशा पद्धतीच्या हीन वक्तव्याची किंवा हीन वृत्तीची अपेक्षा पुणेकरांना नाही, महाराष्ट्राला नाही, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींची ताबडतोब त्यांना जर शहराची नाही मनाची थोडी लाज असेल तर माफी मागितली पाहिजे।